नगर तालुक्यातील कामरगाव महानुभव वाडी दत्त मंदिरात भगवान दत्तात्रय जन्मोत्सव सोहळा उत्साहाने साजरा झाला. जयंती सोहळ्यानिमित्त मंदिरात कीर्तन महोत्सव, ग्रंथराज, गुरुचरित्र पारायण, अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. 7 दिवस सर्वच कार्यक्रमांना भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी हंसराज महाराज मगर यांचं काल्याचं कीर्तन झालं. अभंगाच्या भावार्थाच्या दृष्टीने थोडस बोलायचं ठरलं तर महाराज श्री तुकोबाराय म्हणतात, देवा आनंद जन्म गेले माझे, आनंद जन्म गेले. या विश्वामध्ये माझे अनेक प्रकारचे जन्म गेले, 9 अवतार घेतले. या 9 अवताराबरोबर तुकोबाराय होते. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. जेवढे म्हणून अवतार झाले, किती झाले ऐका, संप्रदायामध्ये 10 अवताराचा विचार केला जातो आणि भागवतामध्ये 24 अवताराचा विचार केला जातो. ऐका सगळी मंडळी ऐकणारी ठोकळ येतात, म्हणजे आड नावाचे नाही बरं, असे ठोकळ म्हणजे माझ्यासमोर बसलेली सगळी ठोकळ ठोकळ माणसं येतात. आणि म्हणून मला थोडंसं सांगितलंही पाहिजे, किती अवतार संप्रदायामध्ये 10 अवताराचा विचार केला जातो. 10, आता 10 कोणते कोणते, लक्ष माझ्याकडे लक्ष द्या, ते चालूच राहणार आहे महाराज. तिकडे थोडासा व्यक्ती येणारच आहे, पण ते बीच गरजेचं आहे. ऐका 10 अवतार माझ्याकडे लक्ष द्या. दो जलचारम, दो वनचारम, दो विप्र, दो राजा, बौद्ध कलंकी क्या अवतार लिया, हे भक्त नके का जान. बोलले का की झाले आम्हाला तरी काय परत आहे. दो जलचर, दो वनचर, दो विप्र, दो राजा, बौद्ध कलंकी क्या अवतार लिया, हे भक्त नके काजा. 10 अवतार झाले. या सगळ्या अवताराबरोबर माझे तुकोबाराय होते, लक्षात ठेवा. होम हवन, रुद्राभिषेकानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. माजी आमदार दादाभाऊ कळमकर, मठाधिपती बापू माऊली ठोकळ, राम नाणेकर महाराज, लक्ष्मण ठोकळ यांच्यासह पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज कामरगाव ह्या गावामध्ये बापू माऊली ठोकळ हे जे काही या ठिकाणचे भक्त आणि या पंथाला वाहून घेतलेले आज महाराज ते सातत्याने दरवर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने अशा प्रकारचे एक चांगले कार्यक्रम करत असतात आणि या कार्यक्रमासाठी अनेक संत महंताबरोबर या परिसरातील गावातील सगळी ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. अशा कार्यक्रमाची समाजामध्ये आता फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे, कारण समाजामध्ये सध्या जी काही एक प्रकारची पोकळी निर्माण झाली, जे संस्कार म्हणतो ते तरुण पिढीला राहिले, त्याच्यामधून समाजाची अतिशय दुर्दशा झालेली पाहायला मिळते वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. परंतु अशा कार्यक्रमामध्ये जी मंडळी सामील होतात, सहकार्य करतात, त्याच्यामधून एक चांगला संदेश समाजामध्ये जातो आणि एक कीर्तनाच्या रूपाने, प्रवचनाच्या रूपाने चांगले संत मंडळींच्या सहवासामध्ये निश्चितपणे माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होतो. श्री क्षेत्र कामरगावामध्ये यावर्षी एक नवीन उपक्रम चालू झालेला आहे, दत्तजयंती उत्सव. यामध्ये गुरुचरित्र पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, काकडा भजन, हरिपाठ असे विविध कार्यक्रम गेले 8 दिवसापासून कामरगावमध्ये चालू आहेत. या कार्यक्रमाचं थोडक्यात सांगायचं, दरवर्षी आम्ही दत्तजयंती उत्सव साजरा करतच होतो, पण ह्या पद्धतीने करत नव्हतो. आता ह्यावर्षी एक नवीन कामरगावला नवीन संस्कार व्हावेत, आपल्या नवीन लोकांना, लहान मुलांना नवीन संस्कार व्हावेत आणि एक कामरगावचं तीर्थक्षेत्र व्हावं ह्या हिशोबाने ह्यावर्षी आम्ही अखंड हरिनाम सप्ताह चालू केला. त्याला बापू माऊलींना विनंती केली की बा तुम्ही असा इकडं तिकडं खर्च करण्यापेक्षा हरिनाम सप्ताहात खर्च करा, याचं फळ नक्कीच मिळेल. निश्चित आनंद वाटतो की पहिल्या दिवसापासून इथं रोज अन्नदान, संध्याकाळी रोज अन्नदान व्हायचं, कीर्तन व्हायचं, एकदम सुटसुटीत कार्यक्रम यावर्षी पार पडलेला आहे. निर्विघ्न कार्यक्रम म्हणायचं, प्रत्येक गावामध्ये यापूर्वी
म्हणजे इथून माग प्रत्येक गावामध्ये दत्त जयंती साजरी होत होती, पण फक्त कामरगावात ह्या पद्धतीने होत नव्हती. अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने आम्ही हा संकल्प केलेला आहे. ब्रह्मगुरु विष्णुगुरु महेश गुरु गुरुदेव दत्ताच्या कृपेने आई कामाक्षा मातेच्या कृपा आशीर्वादाने गेले सालाबाद प्रमाणे आपण हा दत्त जयंती कार्यक्रम आयोजित करत आहोत. नाणेकर महाराजांनी चालू वर्षी असं काही रूप दिलं का अक्षरशः हरिनामा नामाने अख्खं मंदिर दुमदुमून गेलं. आमचे लक्ष्मीगाव ठोकळ असतील, सरपंच असतील, शेळके पाटील असतील, शेळके साहेब असतील, हरिभक्त पारायण, म्हणायचं म्हणजे एकच तात्पर्य का अक्षरशः हरिनामामध्ये एवढी काय मोठी ताकद आहे, गावाचाही याच्यामध्ये भरपूर काय वाटा आहे. असंच अन्नदानाचं कार्य पिढ्यानी पिढ्या घडो. लहान लहान मुलं जे शिकतात आमच्या मंदिरामध्ये आता नवीन, त्यांचा या उपक्रम आमच्या हातून जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत चालू ठेवू आणि अन्नदानाचं कार्य घडू असे मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. दत्त महाराजांचा रुद्राभिषेक झाला, सात नंतर दत्त महाराजांची 8 वाजता आरती झाली, दुपारी 9 ते 12 कीर्तन झालं, दुपारी 12:15 दत्त महाराजांचा सालाबाद प्रमाणे जन्म झाला आणि 12:00 नंतर आपल्या आगमनापर्यंत महाप्रसाद होईल आणि प्रसाद झाल्याच्या नंतर 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टाळाच्या आवाजामध्ये पालखी मिरवणूक सोहळा हा आयोजित होईल आणि कार्यक्रम संपला असं. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.